की इतरही अधिकारी आणि जे आमदारांचे खासगी पी आहेत ते तिथे गर्दी करताना दिसत आहेत, त्यांनी मात्र इथे नियम पाळणं फार आवश्यक ठरणार आहे, अन्यथा हा संसर्ग फार मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. यानंतर आपण जाणून घेणार आहोत बातमी आहे रत्नागिरीतनं. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक बोटींचं नुकसान झालं आहे. यामध्ये दोन बोटींना जलसमाधीसुद्धा मिळाली आहे, मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही आहे. जलसमाधी मिळालेल्या बोटीवरील खलाशांना वाचवण्यात यश आलं आहे. रात्री मासेमारीसाठी परतणाऱ्या बोटी वादळ सदृश्य परिस्थिती अचानक समुद्रामध्ये भरकटल्या. मच्छीमार जे होते यामध्ये एकूणच हाहाकार उडाला आणि प्रत्येक जण जीव वाचवण्यासाठी धडपडू लागला. मात्र बोटी हर्णे बंदर परिसराच्या आजूबाजूला आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला आल्यामुळे मोठी हानी टळली आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ह्या ज्या बोटी आहेत या बोटी बुडालेल्या आहेत. काल रात्री जोरदार पाऊस झाला, वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे दोन बोटींना जलसमाधी मिळालेली आहे. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. जे खलाशी मच्छीमार या बोटीवरती होते त्यांना वाचवण्यात यश आलं आणि ह्या ज्या बोटी आहेत त्या बंदर परिसराच्या आजूबाजूला आणि सुवर्णदुर्ग किल्ल्याच्या आडोशाला आल्यामुळे मोठी हानी टळली आहे. आणि आता बातमी आहे औरंगाबादमधनं. औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण आता पूर्ण क्षमतेने भरलं आहे आणि त्यामुळे धरणातून गेल्या दोन दिवसांपासून विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. रात्रीतून चार दारं जी आहेत ती 1.5 फुटाने उघडण्यात आली आहेत. ही जी चार दारं आहेत टप्प्याटप्प्याने आत्तापर्यंत जर लक्षात घेतलं तर या चार दरवाज्यांनंतर 12 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत आणि या 12 दरवाज्यांमधून 12,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. जायकवाडी धरण आता 98% अधिक भरलं आहे. सायंकाळपर्यंत अजून काही दारं उघडण्याची शक्यता आहे कारण धरणात पाण्याची आवक अजूनही सुरूच आहे आणि मराठवाड्याकरता ही अत्यंत समाधानाची बाब आहे. बोलूयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या बरोबर आहेत. सिद्धार्थ, तसं बघायला गेलं तर वर्षाआड दुष्काळ हा मराठवाड्याच्या पाचवीला पुजलेला असतो, पण आता हे धरण भरल्यामुळे निश्चितच मराठवाड्याला हा मोठा दिलासा म्हणायचा का? विशाल, तुम्ही म्हणताय तसं निश्चितच मराठवाड्यासाठी हा दिलासाच आहे कारण आता धरण जवळपास 99% भरलेलं आहे आणि नियमानुसार 98% वर पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तर सुरुवातीला दोन दारं उघडली, त्यानंतर चार चार करून अशी जवळपास 12 धरणाची दारं जी आहेत उघडण्यात आलेली आहेत आणि सगळी 1.5 फुटाने उघडलेली 12 दरवाजे आणि 12,000 क्युसेकनी सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आणि जो काही वरून नाशिक नगरवरून पाण्याचा फ्लो येत आहे तिकडे पाऊस चांगला पडल्यामुळं त्यामुळं आवकही चांगली आहे. त्यामुळं 12,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेलं निश्चितच ही जी आहे समाधानाची बाब आहे. मात्र सध्या सगळीकडेच पाऊस झाल्यामुळं पाणी सगळीकडेच साठलेलं छोट्या मोठ्या मराठवाड्यातील प्रकल्पामध्ये, त्यामुळे हे जे सोडलेलं पाणी आहे हे माजलगाव धरणाला जाईल आणि काही नांदेडला विष्णुपुरीला जाईल आणि त्यानंतर ते आंध्रामध्ये वाहून जाईल. एकंदरीतच आणखी दारं संध्याकाळपर्यंत उघडण्याची शक्यता आहे कारण 18,000 ते 19,000 क्युसेकनी पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळं धरणाची पातळी जी आहे मेंटेन करण्यासाठी पाण्याची आवक ज्या प्रमाणात आहे तेवढाच विसर्ग आता करावा लागेल. त्यामुळं संध्याकाळपर्यंत आणखी दारं उघडण्याची शक्यता आहे. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता हे पाणी जे आहे हे मोठ्या प्रमाणात आपण बघतोय, धरणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कधी नव्हे 12 दरवाजे जे आहेत ते धरणाचे उघडण्यात आलेले, 12,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर सुटलाच आहे, पण शेती करता देखील मुबलक पाणी मिळेल असं एकूण दिसून येत आहे. यानंतर वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक घेऊयात, पहा फक्त News18 लोकमत.